नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. हा एक पाऊल पुढे. तर कोकणात आजच मान्सूननं हजेरी लावली आहे, त्यामुळे काही ठिकाणी भात पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होईल, त्यामुळे आता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे ती बियाणं खरेदीसाठी. बळीराजाची हीच लगबग लक्षात घेऊन बोगस बियाणं त्यांच्या माथी मारलं जातं, त्यामुळे बोगस बियाणं कसं ओळखायचं याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत असणार आहेत कोकण कृषी विद्यापीठातून डॉक्टर संजय भावे. तसंच बोगस बियाणांबरोबर आपण आपल्याला भावे सर मार्गदर्शन करतील, ते म्हणजे पूर्व मशागत आणि सेंद्रिय खताचा वापर कसा करावा याबाबत आहे. त्यामुळे तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही थेट कॉल करा 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर आणि थेट प्रश्न विचारा तज्ज्ञांना. कोकणात काही शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे, मात्र राज्यात मान्सून दाखल व्हायला अद्याप काही दिवस लागतील, त्यामुळे पूर्व मशागत कशी कराल आणि सेंद्रिय खताचा वापर कसा कराल पाहूयात एक रिपोर्ट. कोकणात आजच मान्सून दाखल झालाय, त्यामुळे बळीराजा आता सुखावलाय. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानं काही ठिकाणी भात पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. उकळणी झाल्याच्या नंतर आम्ही ते बेरणार आणि चिकल करणार आणि मग हे रोप जे पेरू ना ते वाढणार उपलणार आणि मग परत त्या चिकल केलेल्या खाऊनार. आता बळीराजाची धावपळ सुरू आहे ती बियाणं खरेदीसाठी. मात्र याचा फायदा घेत शेतकऱ्याच्या माथी बोगस बियाणं मारण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे बियाणं खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय. तसंच पेरणी करताना पेरणीपूर्वी सेंद्रिय खत, आपण शेतीची तयारी करत असतो तर त्यावेळेस पहिले शेणखत आणि सेंद्रिय खतं जी आहे ते आपण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये टाकली पाहिजे. लोक सध्या हे करत नाहीत आणि त्याच्या उलट नंतर फक्त युरिया हा एकमेव खत जो आहे ते वापरतात. यंदा मान्सून वेळेत आलाय, मात्र तो कधी दगा देईल याचा भरोसा नाही, त्यामुळे पेरलेल्या पिकासाठी प्रसंगी पर्यायी पाण्याची व्यवस्थाही करणं तितकंच गरजेचं आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. तर आता सगळ्यांचीच लगबग सुरू झाली आहे ती म्हणजे बियाणं खरेदीसाठी. आपण नेमकं बियाणं खरेदी करताना काळजी कशी घ्यावी, बियाणं कसं तपासून पाहावं या संदर्भात अधिक मार्गदर्शन आपल्याला करतायत. आपल्यासोबत आहेत कृषी तज्ज्ञ संजय भावे. भावे सर, आपलं स्वागत करतो या मान्सून स्पेशल पिकपाणीमध्ये. सगळीकडे लगबग सुरू झाली आहे, मान्सून वेळेवरती दाखल झालाय, काय नेमकी काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी हा खरं तर मोठा प्रश्न असतो. अनेकदा फसवणूक झाल्याचं आपण पाहतो, काय सांगाल नेमकं? अगदी बरोबर आहे. कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जर असेल कुठच्याही शेतीमध्ये असेल तर नेमकं रोप कसं पाहिजे. तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीजे एकुले एकुले त्याचे तरू कोटी कोटी. बऱ्याच वेळा म्हटलं जातं शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, पण मलाही इथे गणित कधीच कळलं नाही की एक दाणा टाकल्यानंतर जिथे 100-150 दाणे मिळतात तिथे शेती कशी परवडणार नाही. पण प्रश्न असा आहे, तो दाणा शुद्ध योग्य असला अत्यंत आवश्यक आहे. साधा त्याच्यावरती आपण काय करू शकतो, एक सुंदर मी तुम्हाला एवढंच सांगेन, जिथून घेता तिथून पावती घ्या. पहिल्यांदा तुम्ही जा दुकानामध्ये जा, तुम्ही वाटलंच तुम्ही आमच्या बऱ्याच ठिकाणून तुम्हाला मिळू शकतं. पण तुम्ही विद्यापीठाकडे जाणार असाल, महाबीजचं बी घेणार असाल किंवा चांगल्या नावाजलेल्या कंपनींचं बी घेणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं कुठून घ्या ते कृषी सेवा केंद्रांकडनं घ्या, कुठून घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सीड सर्टिफिकेशन टॅग लावलेला असतो त्याच्यावरती, म्हणजे जिथे प्रमाणीकरण अधिकाऱ्याने एक प्रकारचा टॅग दिलेला असतो तो लावलेला असतो. असंच तुम्ही मात्र हे घेतलं पाहिजे, कारण ते जे पिशवी घेणार आहात टॅग लावलेली त्याच्यामध्ये बीजाची शुद्धता बघितलेली असते, त्याचप्रमाणे त्या बीजामध्ये उगवण शक्ती बरोबर आहे की नाही बघितलेलं असतं आणि सगळे ह्या गोष्टी बघितलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधी कधी कृषी सेवा सल्ला केंद्राकडे जाता त्यांच्याकडून तुम्ही सांगता मला 5 किलो. सर पण ही चर्चा अशी सुरू आहे, आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. काही शेतकरी आपल्याला प्रश्न विचारतात. आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत देवळेहून किसन सावकार. किसन, आपला प्रश्न थेट विचारा. हॅलो सर, बोला किसन. आम्हाला ना मका टाकायचा यावेळेस, तर मग मकाचं बोगस बियाणे कसं ओळखायचं, किती बियाणे बोगस? तुमचा प्रश्न नीट ऐकवला नाही, परत एकदा विचारा. सर आमचं आहे ना, आमचा प्रश्न असा आहे यावेळेस मका टाकायचे बरोबर, मकाचं बियाणे टाकायचं तर बोगस त्याच्यावरून ओळखायचं. ठीक, प्रश्न की मक्याचं बियाणं बोगस आहे की कसं आहे ते. आता मक्याचं बऱ्याच पद्धतीची बियाणे
मध्ये आहेत. एक सरळ व्हरायटी आपण म्हणतो की बाजारात आपण सरळ म्हणजे जी जात आपण असतो की दरवर्षी आपण ती वापरू शकतो अशी जात सरळ व्हरायटी आहे. दुसरा प्रकार आहे तो सिंगल क्रॉस म्हणतो आपण त्याला, जिथे दोनच पालक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात. काही डबल क्रॉस आहे, थ्री वे क्रॉस आहे. तर ह्याचं सगळ्याचं उत्पन्न साधारण बोगस आणि योग्य बियाणं विचारायचं असेल तर आपल्याला आधी नेमकी कुठची जात हवी आहे ती जात ठरवा आणि त्या जातीचं बियाणं तुम्ही कुठच्याही रजिस्टर कृषी सल्ला कृषी सेवा केंद्रात न घ्या, पण त्या जातीच्या वरती एक टॅग येतो, एक रंगाचा असा टॅग असतो ज्याच्यावरती बीज प्रमाणिक अधिकरणाचा तो टॅग असतो, तर तो बघून तुम्ही ते बियाणं खरेदी करा, काही अडचण येणार नाही. ठीक सर, आपण मगाशी जसं बोलत होतो की बियाणं खरेदी करताना शक्यतो पहिले पावती घ्या, त्यानंतर तुमची बरीचशी फसवणूक जी आहे ती टाळली जाऊ शकते. या व्यतिरिक्त आणखीन काय करू शकतो बळीराजा की ही फसवणूक टाळण्यासाठी? नाही, हे एवढ्या गोष्टी केल्या ना, म्हणजे पहिल्यांदा आधी नेमकं तुम्हाला काय पेरायचंय. आता मगाशी आपण भातासंबंधी म्हणालात, नेमकं तुम्हाला कुठचं बियाणं पाहिजे, तुम्हाला कुठची जात हवी आहे हे आधी तुम्ही नक्की ठरवा. गोंधळ असा होतो की शेती असते आपली ज्याला हळवी शेती असते किंवा आपण ज्याला अपलँड एरिया असतो अशा ठिकाणी आपण दीर्घ गरव्या म्हणजे ज्या लेट येणाऱ्या व्हरायटी आहे त्याचं बियाणं मागायला जातं का, तर ते बारीक दाण्याचं असतं, जास्त उत्पन्न देणारं असतं. तर योग्य जातीचं बियाणं म्हणजे योग्य जात आधी ठरवा. एकदा तुम्ही जात ठरवलीत की त्याप्रमाणे आपण बियाणं घेऊ शकतो, आणि त्याप्रमाणे बियाणं घ्यायचं तर मग कुठच्या जातीचं कुठे. आणि तुम्ही अधिकाराने आधी पहिल्यांदा कृषी सेवा केंद्राला सांगा मला ह्या जातीचं हवं, तो देईल त्या जातीचं घेऊ नका. नाहीतर कसं होतं की आपल्याला जमीन आपली असते शेळी जमीन, त्याच्यामध्ये लेट जातीची तुम्हाला हवी असते म्हणजे उशिरा येणारी जातीचं बियाणं हवं असतं, तो त्याच्याकडे आहे म्हणून तो तुम्हाला लवकर येणारे जातीचं देतं, असं करू नका. कारण गंमत अशी आहे अगदी खरं आहे की आधी आपलं ठरलं पाहिजे नेमकं आपण कोणतं पीक घेणार आहोत, कुठलं बियाणं आपल्याला घ्यायचं हे ठरलं पाहिजे. आपल्याला आणखीन एक प्रश्न येतोय नांदेडहून, निवृत्ती आपल्याला प्रश्न विचारतायत. निवृत्ती थेट प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल जागृती नाही. हॅलो, बोला निवृत्ती, तुमचा आवाज येतोय. देऊ का उत्तर त्याचं? हॅलो निवृत्ती, बोला, प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न आहे की या ठिकाणी सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. सेंद्रिय जे खत आहे ते कुठं मिळतात ते सुद्धा शेतकऱ्यांना आणखीन जागृती नाही, आणि खत कसे वापरायचे आणि त्याचा कसा वापर केला पाहिजे पिकासाठी या संदर्भात सविस्तर असं माझ्या सरकडून मार्गदर्शन पाहिजे. सर, मी मला अतिशय आवडलेला प्रश्न, मी जरा थोडं लेन जास्त जरा उत्तर दिलं चालेल. प्रश्न एवढा चांगला आहे की सेंद्रिय शेती ही आपल्याकडे बऱ्याच वेळा एक गोंडस नाव दिलं जातं की परंपरागत शेती. मी लोकांना सांगतो की परंपरागत शेती नाही आहे, तर शेती ही आमची परंपरा आहे. शेती ही आमची परंपरा हा शब्द मी मुद्दाम अशासाठी वापरतो, आपल्याला माहिती आहे की सापाच्या पिल्लाला उंदीर द्यायचं खाद्य हे कोण शिकवत नाही आहे, किंवा भाजल्यानंतर आपल्याला लांब जायला पाहिजे हे कोण शिकवत नाही. ही अनौपचारिक शिक्षण पद्धती आहे. आम्ही शिकवणारी पद्धती औपचारिक असते, दोन आपल्या भिंतींमध्ये शिकवली जाते, चार भिंतींमध्ये ती. ज्यावेळी औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण एकत्र येतात त्यावेळी तयार होते ती संस्कृती आणि समृद्धता. मला एवढंच याच्यामध्ये सांगायचं आहे की सेंद्रिय शेती ही आमच्याकडे परंपराने किंवा परंपराने चालत आलेली शेती, ही शेतकऱ्यांना शिकवायची गरज नाही, ही वडवलोपार्जित आपल्याला आलेली देणगी आहे. आता नेमकं सेंद्रिय शेतीचा एक फार गोंधळ असा होतो शेतकऱ्यांचा की एक सेंद्रिय खतं टाकली म्हणजे सेंद्रिय शेती झाली. सेंद्रिय शेती म्हणजे खतं टाकून होणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती नव्हे. तर सेंद्रिय शेतीसाठी बरेच मानांक, म्हणजे कसं आहे की मानांक बरेच आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की ज्या शेती त्याचा महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे की जमिनीची पोत सुधारणे, जमिनीचं आरोग्य सुधारणे, जमिनीची एकंदर. आता कसं होतं की आपण सारखी रासायनिक खतं वापरून आपली जी धरती माय आहे ती आता फार म्हणजे आजारी झाल्यासारखी झालेली आहे. मग त्याचा पोत सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट आपल्याला जमिनीमध्ये अशी खतं टाकायला पाहिजेत की ज्याच्यामुळे जमिनीचा आम्लता चांगली राहील, जमिनीची निचरा होण्याची शक्ती वाढेल, त्याचप्रमाणे जमिनीची हे काय म्हणतात हवा खेळती त्याच्यामध्ये राहील, जमिनीचं तापमान कमी होईल,
अशा पद्धतीने आपल्याला करायला लागेल. मग आपल्या समोर एकच पर्याय आहे का, फक्त सेंद्रिय शेती म्हणजे आपण फक्त सेंद्रिय खत टाकून चालेल का? अजिबात नाही. शेती, सेंद्रिय शेतीचा जो पहिल्यांदा उद्देश आहे तो तुम्ही करत असलेलं, तुमच्याकडे असलेलं जे बाहेर पडणार आहे, जे विष्ट आहे, जे टाकून देणारे पदार्थ आहेत, त्याचाच तुम्ही वापर करून तुम्ही सेंद्रिय खतं करायची. असं नाही की तुम्ही बाजारात जाऊन काहीतरी सेंद्रिय खतं दिलेली आहेत. आपण एक लक्षात घ्या की बाजारात मिळणारे सेंद्रिय खतामध्ये किती अंश असतो, एवढा कमी अंश असतो की त्याच्यामध्ये आपल्याला चालणार नाही. हां, पण दुसरी बाजू आहे, तुमच्याकडे निर्णय कचरा आहे, त्याप्रमाणे तुमचं शेण आहे, गुरांपासून निघणारे इतर मलमूत्र आहेत, त्याशिवाय बाकी काही ना काही गोष्टी आहेत, ह्या टाकत टाकत तुम्ही शेणखत किंवा ते सेंद्रिय खत तयार करायचं आणि ते तुम्ही शेतावरती वापरायचं. त्याने काय होणार आहे, जी 16 मूलद्रव्ये आहेत ती 16च्या 16 तुम्हाला मिळणार आहेत. फार गमतीशीर प्रश्न आहे बघा. आता लोक काय म्हणतील, काय लागतं, नायट्रोजन लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतो, म्हणजे कार्बन, नायट्रोजन, कार्बन, आणि हे महत्त्वाचे दोन घटक आहेत जे आपल्याला लागतात की ज्याचं फोटोसिंथेसिस होऊन फूड मटेरियल तयार होतं आणि ते अन्न पदार्थ जाऊन नंतर फळं फुलं वगैरे ह्या गोष्टी तयार होतात. पण गंमत अशी आहे, ह्या सगळ्यांचं ज्यावेळी तुम्ही पृथक्करण करता, सगळ्याचं ज्यावेळी तुम्ही अन्न पदार्थ तयार करताना बघता, मॅग्नेशियम कुठेतरी एकच लागतो बघा. पण तो जर मॅग्नेशियम नसेल तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील का? नाही होणार. आणि हे सगळं आपल्याला सेंद्रिय खतापासून जे आपण तयार करतो त्याच्यापासून मिळणार आहे. म्हणून माझा शेतकरी, मला वाटतं भावे सर, या सगळ्या तुमच्या विश्लेषणातून नक्कीच सेंद्रिय शेती म्हणजे काय याचं आकलन या आपल्या शेतकऱ्यांना झालं असेल. आपण ही चर्चा अशीच करूया, मात्र त्यापूर्वी एक आव्हान आहे. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपलेही काही प्रश्न असतील तर थेट या नंबरवरती संपर्क करा आणि तज्ज्ञांना प्रश्न विचारा. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच येतोय. मान्सून स्पेशल पिकपाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज बियाणं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संजय भावे. आपल्याला पुढचा प्रश्न होतोय कृष्णा मुळुक यांचा, माढाहून ते प्रश्न विचारतायत. कृष्णा, थेट त्या दुष्काळाचे कापसाचे बियाणं कोणतं लावायचं? बर भावे सर, सहन करणाऱ्या ज्या बऱ्याच जाती आता हळूहळू निर्माण होत आहेत तर त्या आपण लावू शकतात. आणि यासंबंधी मी आपल्याला एक सल्ला देईन. मी आता नंबर काही तुम्हाला दाखवतोय, यासंबंधी तुम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे तर त्यांच्या संचालक विस्तार शिक्षण यांचा एक फोन नंबर दिलेला आहे आणि त्यांचं जे माहिती केंद्र आहे त्यांचा एक फोन नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी आपण संपर्क साधा, आपल्याला नक्की तिथनं ते योग्य बियाणं कोणतं लावावं ते माहिती मिळेल. माहिती मिळेल म्हणजे ते बियाणं कुठचं आहे तेही आपल्याला कळेल तिथे, आणि तिथे अवेलेबल असू शकेल. अच्छा, बोगस बियाणं समजा आढळलं तर तक्रार कुठे करावी, काय करावी, या संदर्भातही बऱ्याच वेळेला संभ्रम असतो, त्या संदर्भात आपण काय सांगाल सर? त्यासाठी आपण तालुका कृषी विद्यापीठ, तालुका कृषी अधिकारी प्रत्येक तालुका स्तरावर असतात, त्यांच्याशी आपण लगेचच संपर्क साधावा आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते योग्य पद्धतीने त्याविरुद्ध तक्रार दाखल करतील. त्यांच्याकडून जरी नाही मिळाला नाही तर परत त्यांच्यावरती उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा, लगेचच आपल्याला न्याय मिळेल. ठीक, आपल्याला आणखी एक प्रश्न येतो, आपल्याला कृष्णा प्रश्न विचारतायत सोलापूरहून. कृष्णा, आपला प्रश्न विचारा. सेंद्रिय शेती रासायनिक खताचा वापर केला तर काय होऊ शकतं? बर भावे सर, काय ते सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला तर काय होऊ शकतं? कसं आहे, सेंद्रिय शेतीसाठी काही मानकं ठरलेली आहेत. तुम्ही कितीपर्यंत ती रासायनिक खतं वापरू शकता ह्याची मानके आहेत. कारण तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की सेंद्रिय शेतीचा जो आपण उत्पादन आहे त्याला जास्त किंमत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सर्टिफाय करून घ्यायला लागतं एजन्सीकडनं की हे सेंद्रिय शेतीपासून तयार केलेलं आहे. सेंद्रिय शेती म्हणजे फक्त खतं टाकून होणारी शेती नाही आहे, याच्यामध्ये आपल्याला जातीसुद्धा वापरताना त्या रोग प्रतिकारक असल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला कीटकनाशक वापरायला नको. कीटकनाशक वापरायची गरज असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला परोपजीवी किडी वापरायला लागतील, त्याशिवाय आपल्याला पाणी वापरणं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जपून वापरायला लागतात. त्यामुळे किती मात्रेमध्ये वापरायचं असतं, रासायनिक खतं वापरून आपण जी शेती कराल किंवा किती जरी थोडी वापरलं तरी आपल्याला ती विकताना सेंद्रिय शेती म्हणून वापरता येणार नाही. आपल्याला पुढचा प्रश्न परभणीहून येतोय. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत हिराजी, आपण त्यांचा प्रश्न ऐकून घेऊयात. आपला प्रश्न विचारा थेट. हिराजी, आपला प्रश्न विचारा.
काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क साधून त्यांचा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मात्र आपल्यालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपण थेट या नंबरवर संपर्क साधून तज्ञांना प्रश्न विचारू शकता. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पीक पाणी मान्सून स्पेशल. यंदा खरीप हंगामात बियाणांची टंचाई भासणार नाहीये, तसंच पुढील 4 वर्षात युरियाच्या किमतीतही वाढ होणार नाही. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी तसं आश्वासन दिलंय. शिवाय बियाणं उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांचे भाव कमी करावेत, अन्यथा शासनाकडून तसा आदेश काढला जाईल, असंही ते म्हणाले. बीटी बियाण्यांच्या भावामध्ये नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातनं जे बियाणं 930 रुपयाचं आहे ते 830 रुपये विकणे, तशा स्वरूपाचं प्रत्येक बियाण्याच्या संदर्भात 100 रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याद्वारे नोटिफिकेशन सरकारने काढलेलं आहे. आपण एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण हा प्रश्न जाणून घेऊयात. तुमचा प्रश्न थेट विचारा. सर, सोयाबीनचं बियाणं कोणतं घ्यावं, खत कोणतं पेरावं सोयाबीनसाठी? ठीक, भावी सर. कुठच्या विभागातला शेतकरी होता? औरंगाबादचा सर. हॅलो, औरंगाबादला. ते परतही माझा तोच प्रश्न आहे की बियाणं जी आहे ती बरीच लिस्ट आहे, नेमकं त्या विभागांमध्ये त्यांना हळवी पाहिजेत, बऱ्याच दिवसांनी येणारी पाहिजेत की कसं पाहिजे ते नक्की नाही आहे. पण तुम्ही नक्कीच, परत एकदा मी सांगतो की आपण परभणीच्या कृषी म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संचालक विस्तार शिक्षण किंवा तिथे संपर्क साधा, म्हणजे त्या विभागामध्ये नेमकं कुठचं आहे ते आपल्याला तिथे त्यांच्याकडून ते घेता येईल, तिथे उपलब्ध आहे. मी मुद्दाम अशासाठी सांगतो की उगाच उशीर येणारं दिलं किंवा लवकर त्याने तिथे हे होऊ शकतात. ठीक, म्हणून खूप खूप धन्यवाद संजय भावे सर, आमच्याशी ही सविस्तर चर्चा केली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल. पीक पाणी मान्सून स्पेशल मध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.